जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टिकर मराठी। या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात मी विश्वास तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आपली 2019 मध्ये जी परीक्षा होणार होती ती 21 मध्ये झाली। तिच्यावर अंकगणितावर जेवढे काही प्रश्न आले त्याची सिरीज सुरू आहे। आज आपण बघणार आहेत मित्रांनो, ठाणे जिल्हा शहर आयुक्त पोलीस भरतीमध्ये जो काही पेपर झाला होता त्या पेपरचे गणितावर जेवढे काही प्रश्न आलेत ते प्रश्न आज आपण बघणार आहेत। रोज आपलं 11 वाजता युट्यूबला लाईव्ह लेक्चर असतं, न चुकता प्रत्येकाने आपल्या लेक्चर मध्ये जॉईन व्हायचं आहे। चला तर जास्त वेळ न घेता बघा आजचा पहिलाच प्रश्न बघूया। बघा, भरपूर जण सांगतात ठाण्याचा पेपर एकदम सोपा असतो, ठाण्याचा पेपर सोपा असतो, तर बघूया याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहे। बघा, त्यांनी पहिलाच विचारला, गणना करा 12 × 6 × 7 × 8 × 14 × 5 × 9 − 3। बघा, हे 12 × काय दिलंय, 6 दिलेला आहे, ठीक आहे, याला कंस टाकू, प्लस 7 × 8 दिले, 7 × 8 दिले, याला कंस टाकू, प्लस काय दिले, 14 × 5 दिलेला आहे, प्लस 9 − 3, ठीक आहे। आता एक कंस का टाकलं किंवा याला तुम्ही डायरेक्ट सोडू शकता म्हणून आपण बघा आधी काय होतो गुणाकार, बारसक किती होतात, बारसक 72, हे 72 अधिक 7 × 8 किती हो, 56 अधिक 14 × 5 किती होतात, 14 × 5 = 70, हे 70 आणि इकडे शिल्लक काय राहिलं, 9 − 3। आता या सर्वांची काय करा, बेरीज करा आणि मग त्यातून वजाबाकी करा। आता यांची सर्वांची इथपर्यंत बेरीज करा, कुठपर्यंत, इथपर्यंत सर्वांची बेरीज करा आणि मग त्यांची वजाबाकी करा। बघा, या सर्वांची बेरीज केली तर बेरीज किती येते, बेरीज किती येते, 207 येते आणि 207 मधून 3 वजा केलं तर तुमचं उत्तर काय येते, 204 येते, काय, 204 येते आणि जे पर्यायामध्ये नाहीये पर्याय क्रमांक 4 हे असेल तुमचं उत्तर, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, वयवारीचा प्रश्न आहे। वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती, वडिलांचे आजचे वय किती। आता बघा त्यांनी काय दिलंय, सरळ सरळ दिले, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे इथे वडील असतील, बरोबर आहे, इथे मुलगा असेल, मग वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती आहेत, तिप्पट आहेत, मग मुलगा जर 1 असेल तर वडील किती असतील, 3 असतील, बरोबर आहे, किती असतील, 3 असतील, ठीक आहे। त्यानंतर तो काय म्हणतोय बघा, 10 वर्षानंतर काय, 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते, आपण इकडे घेऊ 10 नंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते म्हणजे वडील जर 2 असतील तर मुलगा किती असेल, 1 असेल, मुलगा किती असेल, 1। बघा या दोघांमधला फरक किती आहे, 1 चा फरक आहे आणि या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 2 चा आहे, दोघांमधला फरक सेम आहे का, नाही, मग फरक समान करून घ्यायचा कसा, या 1 ने याला गुणा, ह्या 2 ने याला गुणा, याला 1 ने गुणलं, बघा गुणोत्तर काय येईल, 3 × 1 आणि याचं गुणोत्तर काय येईल, 2 × 2 = 4 आणि 2 × 2 = 2। आता बघा आज सुरुवातीला 1 होतं, नंतर किती झालं, 2, म्हणजे वय कितीने वाढलं, 1 ने वाढलं, परंतु किती वर्षानंतर दिलंय, 10 वर्षानंतर दिलंय, 10 वर्षांनी वाढलं, आपण काढलं किती फरक आला, 1, त्यांनी किती दिलंय, 10 दिलंय, म्हणजे 1 ही 10 च्या किती पट आहे, 10 पट आहे। मग आपल्याला विचारलं काय, वडिलांचे वय किती, बघा हे आजचे वय आहे 3, 3 न राहता 3 ची 10 पट केली, वडिलांचे वय 30 वर्ष, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा, एक रेल्वे ताशी 90 किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर सेकंदामध्ये वेग किती। आता 90 किमी जात आहे, मीटर सेकंद करण्यासाठी काय केलं जाईल, बघा 90 × 518, 9 × 9 = 18, 2 × 2 = 2 × 5 = 10 आणि 5 × 5 = 25 मीटर पर सेकंद, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे, एकदम सोपं आहे। पुढचं बघा, आता 425 × 0 केलं, कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर काय असते, 0च असतं, काय असते, 0च असतं। पुढचं बघूया। आता बघा मित्रांनो, पुढचं आहे आपली नवीन संकल्प बॅच लॉन्च झालेली आहे, खतरनाक रिस्पॉन्स आहे, तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, फक्त 500 ऍडमिशन आहेत आणि बॅच जर फुल झाली तर तुम्हाला जी 2500 मध्ये भेटते
ती तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरून द्यावे लागतील. बॅचची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण पुढे बोलणार आहोत. ती आहे आपली संकल्प बॅच. कुठली? संकल्प बॅच. बघा, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे? 154 चौरस सेमी आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? ठीक आहे. आता बघा, याच्यासाठी एक शॉर्टकट आहे. तुम्हाला एक सांगितलं होतं, त्रिज्या व्यास परिक्षेत्रफळ. वर्तुळामध्ये त्रिज्या असते, व्यास असते. वर्तुळामध्ये त्रिज्या असते, व्यास असते, परिघ असते आणि क्षेत्रफळ असते. परिघ असते आणि क्षेत्रफळ असते. बघा, हे त्रिज्या नेहमी 7 असते, व्यास नेहमी किती असतो त्यांचा? 14 असतो. आणि परिघ 44 असतो आणि क्षेत्रफळ किती असते? 154च असते. बघा, क्षेत्रफळ किती दिलं? 154. हे किती? एकपट आहे. मग त्रिज्या 7 ची एकपट काय होईल? 7 सेमी होईल. काय? 7 सेमी होईल. जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलेलं आहे? 3 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. बघा, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? बघा, 6000 रुपयाची एक वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? काय? शेकडा नफा किती? आता बघा, ही अशी मांडणी करा, ही खरेदी, विक्री आणि काय झालं? नफा. बघा, एक वस्तू किती रुपयाची होती? 600 रुपयाची. किती रुपयाला विकली? 1000 रुपयाला. किती रुपये नफा झाला? 400 रुपये. बरोबर आहे. तर शेकडा नफा म्हणजे 100 किती. मग यांचा तिरकस गुणाकार होतो. 100 × 400 छेदामध्ये काय येईल? 600. 2020 उडून गेले. बे के बे दोन्ही चार बे त्रिक सहा. हे किती आलं? 200 छेदामध्ये किती आलं? 3. आता 200 छेदामध्ये 3 पर्यायात आहे का? नाहीये. याला जर पूर्णांक युक्त अपूर्णांकात केलं तर 66 2/3 येईल. किंवा याला दशांश मध्ये दिलेला आहे, मग याचं दशांश मध्ये काय येईल? 66 66, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. बघा, 1200 चे 12.5% म्हणजे किती? आता 1200 चे 12.5%, 1200 चे आपण दशांश काढून टाकू. छेदामध्ये काय येणार आहे? 100. 1 दशांश काढला म्हणून 10 वाढेल. बघा, 2020 कट झाले. 2 × 5 = 10 2 × 12 5 × 10 = 5 5 = 25 आणि 25 किती होतात? 150. किती? 150 होतात, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा, एक व्यक्ती एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? तुम्हाला ह्याची मेथड सांगितलेली आहे. ए हा व्यक्ती आहे, एक काम 20 दिवसात. बी हा एक व्यक्ती आहे, तो काम किती दिवसात करतोय? 30 दिवसात. दोघांचा लसावी घ्या. लसावी किती येईल? 60. मग हे 60 काम हा 20 दिवसात करतो, एका दिवसात किती करेल? 3 काम. हा 60 काम हा 30 दिवसात करतो, एका दिवसात 2. दोघे मिळून एका दिवसात किती काम करतात? 5. टोटल काम 60. याला 5 ने भागा 5 = 5 5 × 10 = 12 दिवसात करतील. पर्याय क्रमांक 2. काय? पर्याय क्रमांक 2. पुढचं बघूया. बघा, 450 चे 30% एकदम सोपं आहे. 450 चे 30% 2020 उडले, 5 × 3 = 15 हजचा आला. 1 × 4 = 4 4 × 2 = 4 3 = 12 आणि 1 × 13 135, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. पुढचं बघूया. बघा, परत पदावलीचा प्रश्न आलेला आहे. काय? पदावलीचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आधी काय सोडवावं लागतं हो? आधी आतलं कौन सोडवावं लागतं. मग बघा, हे 12 + 25 वजा कंसामध्ये काय दिले? बघा, 25 + 13 दिलेला आहे. मग 25 मधून 13 वजा केले तर किती राहतात? 12 राहतात. काय राहतात? 12 राहतात. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, लहान संख्येचं चिन्ह मायनस आहे. बरोबर आहे. 5 मधून 3 गेले 2 2 मधून 1 गेला 1. आता बघा, इथं बघा, हे मायनस गुणिले कंस म्हणजे काय असतं? गुणिले काय आहे? प्लस आहे. जेव्हा मायनस गुणिले प्लस येतं तेव्हा उत्तराला चिन्ह काय येतं? मायनस येतं. उत्तराला चिन्ह काय येतं? मायनस येतं. हे कंस निघून जातो, मग शिल्लक काय राहते? 12 + 25 - काय राहील? 12 राहील. आता हे 12 का घेतलं? कारण हा नियम आहे पदावलीमध्ये, मायनस गुणिले मायनस असेल तर उत्तराला चिन्ह मायनस. मग हे 12 +
चौकटी कंसामध्ये 25 मधून 12 गेले परत किती राहिले हो 13 राहिले मग ह्या दोघांची सरळ वजाबाकी होईल 12 प्लस 13 किती होतात 25 होतात जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे कशामध्ये 1 मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा ही आहे आपली संकल्प बॅच तिचे हे वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्य काय आहेत बघा दररोज 4 तास लाइव्ह लेक्चर असतात डाउट क्लिअरिंग सेक्शन असते जिल्हा विशेष व्हिडिओ असतात मॉक टेस्ट असते संपूर्ण अभ्यासक्रम इथे तुम्हाला शिकवला जातं सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स असतात PYQ मागील वर्षात जेवढे क्वेश्चन पेपर झाले ते तुम्हाला भेटणार आहेत सरावासाठी ऑल महाराष्ट्र रँकिंग तुमची टेस्ट होणार आहे कोर्सची व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष कोर्सची फीज आहे 100 रुपये नोंदणी फीज 2400 रुपये ऍडमिशन फीज म्हणजे टोटल 2500 रुपये फीज आहे ऑफर चालू आहे तुम्हाला 50% याच्यावर डिस्काउंट दिलेला आहे ठीक आहे पुढचं बघूया पुढचा प्रश्न आहे बघा 800 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती बघा ही खरेदी विक्री आणि काय झालं तोटा झाला मग रुपया किती रुपयाची वस्तू 800 रुपयाची किती रुपयाला विकली 600 किती रुपये तोटा झाला 200 रुपये मग शेकडा म्हणजे 100 किती हे 100 × 200 छेदामध्ये काय येईल 800 2020 कट झाले 2020 कट झाले आता याला बघा हे 4 ने भाग द्या 4 × 4 = 8 4×5 = 20 दोन्ही 50 ला 25 भाग जातो म्हणजे किती टक्के तोटा झाला 25% जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे ठीक आहे 3 मध्ये आहे पुढचं बघूया बघा परत वयवारीचा प्रश्न आला अ चे वय ब च्या वयाच्या चौपट आहे 10 वर्षानंतर अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट होते आता बघा हे अ आणि ब दिलेले आहे अ आणि ब काय म्हणतोय अ चे वय ब च्या वयाच्या चौपट आहे मग ब जर 1 असेल तर अ किती असेल 4 असेल अ किती असेल 4 असेल पुढे तो काय म्हणतोय 10 वर्षानंतर हे आजचं वय झालं प्रेझेंट ठीक आहे 10 नंतर काय 10 नंतर त्यांचं वय किती होतंय बघा 10 नंतर अ चे वय ब च्या वयाच्या अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट होते ब च्या वयाच्या तिप्पट होते म्हणजे ब जर 1 असेल तर अ किती होईल 3 होणार आहे आता यांच्यामधला फरक समान आहे का बघा 3 आणि 2 मध्ये किती 3 आणि 1 मध्ये 2 चा फरक आहे 2 आणि 1 मध्ये 4 आणि 1 मध्ये 3 चा फरक आहे आता फरक समान करण्यासाठी काय केलं जातं याला 2 ने गुणलं जातं याला 3 ने गुणलं जातं हे कुठून आणलं 2 आणि 3 याच्यामधला फरक आणलेला आहे आता बघा याला जर 2 ने गुणलं तर 4 × 4 = 4 × 2 = 8 आणि 2 × 1 = 2 आता याला 3 ने गुणलं 3 × 3 = 9 आणि 3 × 1 = 3 फरक दोघांमधला समान झाला काय झाला बघा 2 आणि 1 = 3 मध्ये 1 चा फरक 8 आणि 9 मध्ये 1 चा फरक बघा हे सुरुवातीला 2 होतं किती झालं 3 झालं म्हणजे यांच्यामधला फरक किती आला 1 वर्षाचा उदाहरणात किती दिला 10 वर्षाचा म्हणजे हे 1 हे 10 च्या किती पट आहे 10 पट आहे किती पट आहे 10 पट आपल्याला विचारलं कोणाचं वय तर बी च वय किती कोणाचं बी च वय बी च वय किती आहेत 2 आहेत किती आहेत 2 आहेत 2 न राहता 2 × 10 करा किती झाली 20 वर्ष हे असतील बी च आजचं वय पर्याय क्रमांक 2 तुम्हाला अ च सांगितलं असतं तर 8 × 10 = 80 वर्ष झालं असतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एकदम सोपं आहे पुढचा प्रश्न बघा परत त्यांनी वैवारी बोलतोय काय काम वेगचा प्रश्न एक व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात तर दोघे मिळून ते किती दिवसात करते आता हे अशा उदाहरणाला लसावी पद्धत थोडी अवघड वाटते मग काय केलं जातं बघा लसावी पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल परंतु ती सर्वात सोपी आहे बघा ए किती दिवसात करतोय 10 बी किती दिवसात करतोय 15 दोघांचा लसावी किती येईल 30 येईल 10 × 10 = 10 × 2 = 20 × 3 = 30 × 15 × 2 = 30 दोघे मिळून एका दिवसात 5 काम करतात टोटल काम 30 त्याला 5 ने 5 = 37 किती दिवसात 6 दिवसात पर्याय क्रमांक 2 किती पर्याय क्रमांक 2 पुढचं उदाहरण बघूया बघा एक रेल्वे 15 मीटर सेकंदा वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर मध्ये वेग किती किलोमीटर मध्ये वेग किती 15 मीटर प्रति सेकंदाने जाते मग बघा हे 15 मीटर प्रति सेकंद म्हणजे 1 आता हिला किलोमीटर करण्यासाठी 18/5 ने काय जातं
गुणला जातो बघा 5 त्रिक 15 आणि 18 त्रिक किती हो 54 किलोमीटर प्रति तास काय 54 किलोमीटर प्रति तास ठीक आहे पुढचं बघूया सोपे सोपे प्रश्न आहेत काही अडचण नाही सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर त्या चाकाच्या 200 फेऱ्या चाक किती अंतर कापेल 200 फेऱ्यात ते चाक किती अंतर कापेल आधी आपल्याला इथं परिघ काढून घ्यावा लागतो मग परिघ बरोबर काय असतं परिघाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे 2 पाय आर काय असतं 2 पाय आर असतं बरोबर आहे मग बघा 2 गुणिले पायची किंमत आपण काय घेतो 22 छेदामध्ये 7 आणि आर त्यांनी दिलेला आहे त्रिज्या किती दिले 35 दिलेला आहे किती 35 बरोबर आहे मग आता याला जर भाग दिलं तर 7 × 7 = 35 मग हे 2 × 22 × काय झालं 5 आणि यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती येतोय 220 सेमी 220 सेमी येतोय ठीक आहे हे सेमी मध्ये येणार आहे कारण परिघ आहे आता बघा हे कशामध्ये आलं सेमी मध्ये आता याला मीटर करायचे मग याला मीटर करण्यासाठी काय 100 ने भागावं लागेल 100 ने भागावं लागेल म्हणून 220 सेमी भागिले काय केलं 100 कट झालं हे 2.2 मीटर आलं काय परिघ किती आलं 2.2 मीटर आलं आता ह्या 2.2 मीटर अशा किती फेऱ्या आहेत 200 फेऱ्या म्हणून एकूण फेऱ्या काढण्यासाठी ह्या 2.2 ला कितीने गुणावं लागेल 200 ने गुणावं लागेल मग याला जर 200 ने गुणलं तर ते किती मीटर जाईल 440 मीटर जाणार आहे जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे ठीक आहे पुढचं बघू द्या बघा पुढचं काय दिलंय एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे तर त्याला 1.25 प्रति चौरस मीटर दराने शेताची सपाटी करण्यासाठीचा खर्च काढा ठीक आहे म्हणजे ते कापायचं आहे आता इथं चौरसाचे क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते बाजूचा वर्ग असते काय बाजूचा वर्ग असते मग बाजूचा बाजू किती आहे हो 300 आहे या 300 चा काय करावं लागते वर्ग 3 चा वर्ग किती झाला 9 आणि 2 शून्याचे 4 शून्य 1 2 3 4 चौरस मीटर होईल काय होणार आहे चौरस मीटर होणार आहे बरोबर आहे मग आता बघा सपाटीसाठी खर्च किती लागतोय 1.25 मग हे 9 × 4 = 0 या गुणिले काय करावे लागेल 1.25 आणि यांचा गुणाकार केल्यावर खर्च भेटतो 11 × 25 = 11 × 25 = 00 जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे एवढा एकूण खर्च येणार आहे ठीक आहे पुढचं बघूया पुढचं आहे बघा 12 आणि 18 मसावी किती आता मसावी म्हणजे काय लहानात लहान जी लहान संख्या आहे तिचा एवढा असतो किंवा तिच्यापेक्षा लहान असतो मग 12 आणि 18 जर मसावी काढायचं झालं तर बघा मसावी काढला जातो आता याला दोन्ही भाग जातो दोन्ही भाग द्या बेसक 12 28 16 92 18 आता या दोघांना एक संख्येने भाग जाईल 3 ने काय 3 × 3 = 3 × 2 = 7 × 3 = 53 आता हे 2 आणि 3 एकाच संख्येने जातो का जात नाही म्हणून 3 × 3 = 3 × 2 = 6 हे असेल तुमचं मसावी पर्याय क्रमांक 2 काय पर्याय क्रमांक 2 पुढचं बघूया बघा 16 आणि 18 लसावी काढा मसावी झाला आता लसावी काढायचा आहे लसावी म्हणजे काय जी मोठ्यात मोठी संख्या आहे मसावी तिचा एवढा असतो किंवा तिच्या पटीत येत असतो बरोबर आहे मग आता बघा दोन्ही भाग जातो 2 × 8 = 16 × 92 = 18 आता या दोघांना भाग जात नाही म्हणून 8 × 9 × 2 बघा 8 × 9 = 72 × 2 7 × 7 = 14 2 × 2 = 4 म्हणजे किती येईल 144 जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे ठीक आहे हा आता बघा हे आहेत आपल्या बॅचचं ठळक वैशिष्ट्य जे तुम्हाला सांगितलंय संकल्प बॅचला 50% डिस्काउंट सुरू आहे मित्रांनो दररोज 4 तास लेक्चर्स डाऊट क्लिअरिंग शिक्षण जिल्हा विशेष व्हिडिओ संपूर्ण अभ्यासक्रम पीडीएफ नोट्स पीवायक्यू क्वेश्चन्स रोज सराव पेपर असणार आहे ठीक आहे तर ही होती मित्रांनो आपली ठाणे जिल्ह्याची पेपर जे पेपर एकदम सोपा होता आणि एकदम सोपी गणित होती एक एक मिनिटापर्यंत एक एक सेकंदाची उदाहरणं होती बघा पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रात नंबर 1 ठरलेले चॅनल म्हणजे तुमचं परिवार तुमचं कुटुंब टिकर मराठी ठीक आहे या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि समोरच असलेलं घंटीचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, उद्या भेटू आपण नवीन जिल्ह्यावर. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, जय हिंद.